भैया अरे तुझा राग मी समजू शकतो पण जे काय घडलंय ते आपण आपल्यात सोडवू ना अहो काय सोडाना ना दागिने अजिंक्यच्या घरात सापडले अजून काय पाहिजे अरे पण म्हणून आजन चोरी केली असं होत नाही असं कसं म्हणता नाना सगळ्या गावानं बघितले होय का नाही हा हा बघितले आम्ही जर का दागिने चोरलेच नाही तर त्याच्या घरात गेले कसे बरोबर आहे भैया ह्याला शिक्षा झालीच पाहिजे याला पोलिसांच्या ताब्यात देऊया असल्या माणसांना अद्दल घडवल्याशिवाय कळणार नाही आजाला का मनाला काहीतरी वाटा पाहिजे होतं तुझ्या आर्मी जायचं म्हणतोस ना असं वागतोस काय झालं या मामा या बघा आपल्या लाडक्या बाच्याने काय प्रताप करून ठेवलेत काय राजा काय झालं अरे मामा मी खरंच काय नाही केलं रे अरे मग काय झालं अव काय होत राहिलंय आता आपण काय कमी केलं म्हणून असं अजिंक्य वागलं तीच कळना झालंय अव देवीची दागिने चोरण्यापर्यंत मजल गेली यांची कुठे फेडायचं बाप तू थांब जरा मी काय म्हणतोय आजच काय चुकलं असलं तर मी माफी मागतो माफी काय मागताय सोडायच नाही त्याला पोलिसात द्यायचं त्याला होय होय त्याला पोलिसातच द्यायचं थांबा कुणी त्याला हात लावणार नाही भैया अरे आपलं गाव तंटामुक्त गाव आहे आपण पोलिसात जायचं नाही गेल्या 2 वर्षात आपण एकही तक्रार घेऊन पोलीस स्टेशनात गेलेलो नाही नाना तक्रार झाली नाही कारण गावात तसा मोठा तंटा झालाच नव्हता आणि चोरी तर कधी झालीच नव्हती त्याच्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे काय रे बरोबर भैया जोपर्यंत अजिंक्यने असं का केलंय हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण काहीच पावलं उचलायचं नाही अहो नाना चोरानं चोरी का केली हे महत्वाचं नाही ज्याने चोरी केली त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे शिक्षा तर झालीच पाहिजे बरोबर आहे भैया तुमचं 1 मिनिट आता जो काय निर्णय असेल तो मी घेईन आणि माझा निर्णय जर कुणाला मान्य नसेल पोरांना तुम्हाला तर त्यांनी सरळ घरी जावं ह्याच्या पुढचं काय असेल ते आम्ही मोठी माणसं बघून घेऊ नाना म्हणताय ते बरोबर आहे अजिंक्य अरे तू असं का केलंस हे बघ जे काय असेल ना ते सगळं खरं खरं सांगून चूक कबूल कर अहो नाना मी खरंच नाही काय केलं अहो सातर खरंच दागिन्याची पिशवी चोरीला गेलती कोणी दागिनं घरात कसं सापडलं मला नाही माहिती अहो नाना खोट बोलतोय यो मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने दागिने बघितलं पेटीत हे बघा अजिंक्य अरे तुझ्याकडून चूक झाली असेल हे बघ कधी कधी मनात येत आणि नकळत तस घडून जात आपल्या हातने हे बघ तू चूक कबूल कर तुला कुणी काय करणार नाही त्याची जबाबदारी मी घेतो अहो नाना मी सांगतोय ते खरं सांगतोय नाना बस झालं नाना ह्यो आपल्या समोर खरं बोलायचं नाही याला पोलिसातच न्यायला पाहिजे बरोबर आहे भैया पोलिसातच दिला पाहिजे याला पोलिसातच दिला पाहिजे याला अरे ऐका माझं नाना
लय झाला ऐकणं, आता काय पूर ऐकणार नाहीत. काय झाले? अहो, तुमच्या नातवाने देवीचे दागिने चोरलेत. काय? वय देवीचे दागिने पॉलिश करायला दिलं होतं याला, आणि चोरीला गेलं म्हणून सांगतोय आम्हाला. आणि आम्ही घराची जर्ती घेतली तर अजिंक्यच्या पेटी सापडल्या दागिने. अरे बघताय काय, सरळ पोलीस स्टेशनला न्यायला. कोणते दागिनचं म्हणताय तुम्ही? हे बघा, हे दागिन, हे दागिन होय मीच बाजूला काढून ठेवलं होत. जीजी? हो. आज आमचं आहे धांदरट, मला वाटलं कुठे इकडं तिकडं काय हरवलं काय झालं तर केवढ्याला पडेल म्हणून मी सांभाळून ठेवलं होत. जीजी तुम्ही तर उमरजला. तू गप, तुला काय माहिती का पोरानो, अरे मीच दागिनं बाजूला काढून ठेवलं होतं, मला माफ करा. आता मला हे जर माहिती असत तर मी तसं केलं बी नसतं. काय जीजी, आधीच सांगून जायचं ना. उगच आम्ही आज्याला बोललो. नाहीतर काय, उगा चोरीचा आळा आला ना माझ्या आज्यावर. अहो, पोलीस स्टेशन गाठायला लागलं असत. आज्या, तुला न विचारता ठेवलं ना, खरंच चुकलं माझं बघ. असू दे जीजी, अहो देवीच्या कृपेनं सगळे गैरसमज दूर झाले, आणि तो चोर बी मोकळी पिशवी घेऊन पळाला. जितू, तू लग लग आपल्याला घेऊन सातारला जाते दागिन उजाळायला. आजा भावा, सॉरी, उगाच तुझ्यावर डॉट घेतला. ए सॉरी बोला सगळ्यांनी आजाला. ए बोला बोला, सॉरी बोला. चला चला बापू. काय झालं असेल? नाना आले असतील का? नाही अना आले असतील तर एवढा येळ का लागतोय? आजाला फोन करायचं म्हणलं तरी अवघड आहे, जाऊन बघून यायला पाहिजे. शीतल कुठं चालली ग? जरा जाऊन येते. अग पण कुठं? आजाच्या घराकडं. कशाला? अग जाऊन येते बघते काय झालं ते. तुला काय करायचंय तिकडं, काय चाललंय ते? अग 5 मिनिटात जाऊन येते की. नको म्हणलं ना, आणि तू तिथं जाऊन अजून काय तर गोळ घालशील. काय नाही गोळ घालत, मी लांबून बघीन. अग पण तुला काही गरज आहे का दुसऱ्याच्या गोष्टीत ना खुपसायची? ना कुठे खुपसते, काय झालं ते कळायला नकोय. जितू भाऊजी या नाप्पा घरी आल्यावर काय ते कळलंच, आणि आता हे पण आले असतील तिकडं. आणि नसतील आले तर? नसतील आलं तर तू तिथं जाऊन काय करणार आहेस? अग मी फक्त बघून येते काय झालं ते. काय गरज नाही, बस ग घरात. अग पण नाही जायचं म्हणलं ना. जीजे, अग बरं झालं दागिने काढून ठेवलंस. अग पिशवी बरोबर ती बी गेला असत तर लय अवघड झालं असत ग. पण मला एक कळ ना, तुला कोणी सांगितलं होतं दागिने काढून ठेवायला? अग सगळा एवढा घोळ झाला. अग पोलीस केस झाले असत तर बरं तिचं काय झालं असतं माझ्या? आजा, मी दागिने काढून ठेवलंच नाही.
काय उभय मग तू कसं म्हणलीस मीच काढली म्हणून मी आलो मला हा सगळा गोंधळ कळला पण तू असं करणं शक्यच नाही मग म्हटलं तुला आधी ह्यातनं बाहेर काढलं पाहिजे म्हणून मीच सांगितलं की मीच दागिनं काढून ठेवलं म्हणून अगं म्हणजे दागिन्याबद्दल काहीच माहित नव्हतो तुला नाही मला कसं माहित असेल तुला दागिनं मिळालं त्याच्या आदल्या दिवशीच मी गेले ना तुला दागिनं मिळालं मला माहित बी नाही मायडीचा नवरा तिच्या नंदकडे पुण्याला चालला होता म्हणून मी उद्या यायची ती आजच आले चित्त आले हा सगळा गोंधळ कळला मला पण मग तू दागिनं काढलं नाही अगं मग दागिनं घरात आलं कुठनं मला काय माहित पण आजा आपल्या घरात काहीतरी काळ बिर सुरू आहे एवढं मात्र खरं मी घरातनं पिशवी घेऊन गेलो आणि माझ्या हातातनं पिशवी पळवली घरात झडती घेतली अहो घरात कसं काय दागिनं सापडलं म्हणून म्हणते घरात काहीतरी काळ बिर सुरू आहे आजा थोडे दिवस तुला जपून राहायला पाहिजे माझ्या विरुद्ध असं करून कोणाला काय मिळणार आहे मला तर वाटत ते पुष्पीच कारस्थान असलं पाहिजे हे काय बी बोल नको आम्ही स्वतः माझ्या बाजूला उभी होती त्या कधीच माझ्याशी असं वाईट वागणार नाहीत आणि त्या अजिबात असं करणार नाहीत मग कोण का करते माहित नाही पण आजा तू जपून राह मी काय म्हणते तुझं भरतीच काम होत चुलतीकडे खटवलं जा नाहीतर उमरतलं जा नाही नाही माझ्याकडनं चुकून ठेवले गेले असतील किंवा असंच काहीतरी झालं असं आजा तू लई भोडायच बघ कोण काय करते तुला अजिबात कळत नाही म्हणून म्हणते तुझं भरतीच काम होत इथं राहूच नकोस तू तुझ्या मनात एकदम मामी बद्दल वाईट साईड बसलं कि तू त्यांच्या बद्दल तसाच विचार करतेस बघ ती तशीच आहे मला जे वाटलं ते तुला सांगितलं ते पण तुझ्या भाल्यासाठी ऐकशील तर भलं होईल मला आजकडे जायलाच पाहिजे नाना चला पटकन आजच्या घरी चला लय मोठा प्रॉब्लेम झालाय अग तिथूनच आलोय मी काय काय झालं दागिनं सापडलं हा काय कुठं आजच्या घरातच होत नाही नाही आज असं करू शकत नाही मला माहितीये दागिनं खरंच चोरीला गेलं होतं अग ऐक तर खरं किती बोलशील मला माहितीये आज असं वागूच शकत नाही अग मी काय सांगतोय ते ऐकता आधी दागिनं आजच्या घरातच होत आज कुठं पण काय पण ठेवतो ना म्हणून जीजीनं उचलून ते पेटीत ठेवलं होत काय होय नाना अहो आय मी तुला सांगितलं होतं का नाही आजाला काय केलं नाही म्हणून काय हो तिला काय झालं एवढं खुश व्हायला आता तुमचं काय झालंय ते मला कसं माहित असणार तुम्ही अजिंक्यच्या घरी गेला होता ना तिकडं काय झालं मग अग जीजीनं दागिनं घरात काढून ठेवलं होत का आजा कुठं बी ठेवतोय ना म्हणून जीजीनं दागिनं बाजूला काढून ठेवले होते देवच पावला म्हणायचं बाई बरं झालं पोरावरचं संकट टळलं आणि दागिनं पण वाचलं अगं जीजी वेळेवर आल्या म्हणून नशीब नाही तर काय झालं असतं काय माहिती म्हणजे जीजी घरी नव्हत्या वय नव्हत्या ते त्यांच्या धाकट्या लेकीकडे गेलत्या मी तुला आधीच सांगितलं होतं आज असं कधीच करणार नाही होय
आजा फोन का उचलत नाही आहे. एवढं सगळं झालं एकटा पडला असेल. पण भैया आजनच काय गोळक्याला नसेल ना. आर्मीत भरती व्हायला पैसे पाहिजे होतं तेव्हा स्वतःच्या आईचं दागिनं गहाण ठेवलं होतं तुमच्याकडे. मग देवीचं दागिनं म्हणजे काय चिजव त्याच्यासाठी. आपला आजा असं काय करणार नाही. काय करणार नाही ना. मग धरती घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. बघा त्याच्याजवळ घरात देवळात कुठे ठेवले ते बघा की. कारण बऱ्याच जणांना असं वाटतंय मामी दागिनं तुमच्या अजिंक्यनं चोरलेत. अरे देवीचं दागिनं चोरताना पण लाज वाटली नाही तुला. नाहीतर काय आजा हित का बसलाय. अरे किती फोन केलं तुला. आजा काय झालं हे बघ. जी काय झालं ती झालं. पोलीस केस झाली असती माझ्या भरतीचा अवघड झालं असत. अशी कशी पोलीस केस झाली असती. आजा शिकले तुला बी वाटलं होत मी असं करीन म्हणून. आजा नाही र मला माहिती तू असं काय करणार नाहीस ते. अरे माझ्या समोरच तर ती दागिन्यांची पिशवी चोरीला गेलती ना. तूच मला काय बोलू दिलं नाहीतर मी सगळं तिकडच सांगितलं असत. माझ्यामुळे परत तू सगळ्यात अडकली असतीस म्हणून मी बोलू दिलं नाही. कळलं मला. जीजी वेळेत आली नसती तर काय झालं असत. जीजी आली नसती तर मी आली असते. जी काय आहे ते नंतर बघितलं असत. पण मी असताना तुला एकटं पडू दिलं नसतं.